पुढच्या रिपोर्टकडे. विधानसभेपूर्वीच महायुती आणि मवियामध्ये आता विधान परिषदेचा सामना रंगणार आहे. यासाठी भाजपनं जय्यत तयारी सुरू केली. भाजप आपल्या 5 जागांसाठी 10 उमेदवारांची यादी त्यांनी दिल्लीला पाठवली. यात कुणाची वर्णी लागणार, लोकसभेतल्या कोणत्या पराभूत उमेदवाराचं पुनर्वसन होणार, कुणाला मंत्रीपदाची संधी मिळणार यावरचा हा खास रिपोर्ट. भाजपकडून विधान परिषदेवर कुणाला संधी? 5 जागांसाठी पाठवली 10 जणांची यादी. पंकजा मुंडे मंत्री, दानवे होणार आमदार. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची धामधूम आता सुरू झाली आहे. सत्ताधारी महायुतीत सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप सर्वाधिक जागा लढवणार आहे. भाजपने 5 जणांची विधान परिषदेवर वर्णी लावण्यासाठी 10 जणांची नावं केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली आहेत. यात पंकजा मुंडे बीडमधून, पिंपरी चिंचवडमधून अमित गोरखे, भंडाऱ्यातून परिणय फुके, नागपूरमधून सुधाकर कोहळे, पुण्यातून योगेश टिळेकर, यवतमाळमधून निलय नाईक, इंदापुरातून हर्षवर्धन पाटील, जालन्यातून रावसाहेब दानवे, मुंबईमधून चित्रा वाघ, तर ठाण्यातून माधवी नाईक यांचं नाव समोर येत आहे. या 10 नेत्यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या व्यतिरिक्त महादेव जानकर यांना देखील संधी दिली जाणार अशी शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका बसलाय, त्यामुळे पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे आणि जानकरांना संधी मिळणार असं बोललं जात आहे. कारण लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका बसला. पंकजांची वर्णी लागल्यास ओबीसी समाजाची नाराजी दूर होणार आहे. दानवेंना संधी दिल्यास मराठा समाजाची देखील नाराजी दूर होणार आहे. याशिवाय जानकरांची वर्णी लागल्यास धनगर समाजाला सुद्धा गोंजारता येणार आहे. दुसरीकडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुनर्वसनाचीही शक्यता आहे. यामुळे मात्र हर्षवर्धन पाटील यांची इंदापूरमधून विधानसभा लढण्याची संधी हुकण्याची चिन्ह आहेत. याचा मोठा दिलासा अजितदादांच्या राष्ट्रवादीचे दत्ता भरणे यांना मिळणार आहे. त्यामुळे महायुतीतला जागांचा तंटा सोडवण्यास मदत होण्याची शक्यता आहे. तर धनगर, ओबीसी आणि मराठा नेत्यांचं पुनर्वसन करून सामाजिक समीकरणांच्या आधारावर विधानसभेत सत्तेचं समीकरण जुळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.